नमस्कार आणि आजच्या या नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे डे 9 आपल्या ज्योतिर्लिंग सिरीजचं आणि आज माझा प्रवास असणार आहे द्वारकापासून ते सोमनाथपर्यंत. जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ म्हणजे डे 1 ते डे 8 व्हिडिओज पाहिले नसतील तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती ज्योतिर्लिंग या प्लेलिस्टमध्ये जे आहेत ते सर्व व्हिडिओज जे आहेत ते मिळून जातील, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की आपण कुठून आलेलो आहोत आणि आपला संपूर्ण प्रवास जो आहे तो कसा असणार आहे. तर आता सकाळचे 11:15 झालेले आहेत. नॉर्मली मी अर्ली मॉर्निंग निघतो 7-8, बट काल जे आहे म्हणजे डे 8 तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात आपल्याला द्वारकाला पोहोचायला जाय ते 5:30 झाले होते. त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये त्या दिवशीच संध्याकाळी मला निघायला मिळालं नाही मंदिरात जायला, तर ते मी आज सकाळी गेलो होतो. तर ते तुम्ही सर्व डिटेल्स आहे तुम्हाला डे 8 व्हिडिओमध्ये मिळून जातील. जसं मी म्हटलं की आज आपला प्रवास असणार आहे द्वारकापासून ते सोमनाथपर्यंत. तर एक्झॅक्टली मी सोमनाथला जाणार नाही आहे, सोमनाथच्या आधीच एक छोटीशी जागा आहे तिथे जे तुम्ही हॉटेल बुक केलं आहे. आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये म्हणत आहे की हा लाँग विकेंड असल्यामुळे जे नॉर्मल प्राईस आहे त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट रेट्स ने जे आहेत ते हॉटेल्सचे प्राईस झालेले आहेत, त्यामुळे हॉटेल्स भेटणं बजेटमध्ये थोडं डिफिकल्ट झालं होतं. त्यामुळे मग ठरवलं की सोमनाथ सिटीमध्ये मंदिराजवळ नाही तर मंदिरापासून आय थिंक हे जे हॉटेल आहे ते 5-6 डिस्टन्सवरती आहे, सो इतकंही लांब नाही आहे आणि बऱ्यापैकी एक बिझी एरिया आहे तो, सो जेवण वगैरेचे काही इश्यू होणार नाही तिकडे. पण तसं काही केस नागेश्वरच्या ज्योतिर्लिंगसोबत नाही आहे. तुम्हाला तिथे मंदिराच्या बाजूला खायला वगैरे मिळेल, नाश्ता असेल किंवा थोडं स्नॅक्स टाईप असेल, बट स्टेचे ऑप्शन्स किंवा असे प्रॉपर रेस्टॉरंटचे ऑप्शन्स तिथे 1-2 असतील. स्टे तर मला एकही दिसला नाही पण रेस्टॉरंट तुम्हाला 1-2 मिळून जातील. सो जर तुम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग पाहायला येत असाल तर तुम्हाला आयदर द्वारकाला राहावं लागेल जे आय थिंक नागेश्वर मंदिर ज्योतिर्लिंगपासून 13-14 डिस्टन्सवरती आहे, और एल्स तिथे मी राहिलो होतो तुम्ही तिथे राहू शकता. डिटेल्स जे आहे ते तुम्हाला डे 8 व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स मिळून जातील, सो तुम्ही ते चेकआउट करू शकता. ओके, तर आता आपण हायवेला आलेलो आहोत. बऱ्यापैकी हायवे जे आहेत, बऱ्यापैकी जो आपला रूट आहे गुजरातमधला तो हायवे टू हायवेच आहे. साहजिकच आहे की 200-250 प्रवास नाही तर हायवे टू हायवे असणार, बट काही रोड्स आहेत जिथून शॉर्टकट ॲज ऑलवेज गुगल मॅप्स घेऊन जातं आणि ते रस्ते थोडे खराब असतात. जसं मी काल जेव्हा येत होतो तेव्हा तशीच काहीशी सिच्युएशन झाली की खूप खराब रस्ता होता. टू व्हीलरसाठी होता की नाही तेही मला माहीत नाही, बट तो पुणे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे गुगलने मला तो रस्ता सजेस्ट केला होता. सो तुम्ही जरा गुगल मॅप्सवरती या रूटवरती भरोसा ठेवताना जरा 2 विचार करा, ऑर एल्स तुम्ही जे लोकल्स असतात त्यांना देखील विचारू शकता, ते सगळ्यात इझी ऑप्शन असतं. तर इथून सोमनाथ जे आहे, एक्झॅक्टली सोमनाथ नाही, जो माझं हॉटेल आहे ते आहे 210 आणि मॅपवर दाखवतं आहे की 3:30 म्हणजे आता 11:15 झाले तर पकडूया की 2:15 आपण जे हॉटेलवरती आहे ते पोचू. जर टायमात आज पोचलो तर मोस्ट प्रॉबली सोमनाथमध्ये ते दर्शन, सोमनाथ जे ज्योतिर्लिंग आहे त्याचे दर्शन मी आजच करून घेईन. बट जर जास्तच उशीर झालं पोचायला, कारण की डे 8 व्हिडिओमध्ये देखील असाच प्रॉब्लेम झाला होता, मी 1-2 पोचायच्या हिशोबाने निघालो होतो बट गाडी खराब झाली, बॅटरीचा काही इश्यू झाला होता, त्यामुळे म्हणजे 2-3 जे आहेत ते वेस्ट झाले. बट रॉयल एनफिल्डचं RSA असल्यामुळे जे इश्यू जो होता तो 2 क्लिअर झाला, ऑर एल्स जर ते RSA माझ्याकडे नसतं तर खूप मेजर प्रॉब्लेम झाला असता, कारण की बाईक स्टार्टच होत नव्हती. तर सांगण्याचं तात्पर्य हे की जर टायमामध्ये आपण जर पोचलो आज 2-3 तर मंदिरात जायला काही हरकत नाही. आज मंडे आहे,
25 डिसेंबर आणि लाँग विकेंडचा जे सुट्ट्या होत्या त्यांचा आज लास्ट डे आहे. सो मोस्टली सगळीकडे जास्त गर्दी असणार, कारण की आयदर लोक आज निघतील किंवा आज संध्याकाळच्या वेळेसही निघतीलच आपल्या घरी जाण्यासाठी, जेणेकरून लेट नाईटपर्यंत किंवा अर्ली मॉर्निंगपर्यंत जे आहेत ते आपल्या घरी पोचतील. सो असं एकंदरीत आज हा आजचा आपला प्रवास असणार आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण की एव्हरी वीक जे आहेत ते आपल्या असेच ट्रॅव्हल व्हिडिओज येत असतात. सो आणि बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा कुठलाही व्हिडिओ जे आहे ते अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि या सुंदर विंड मिल्सच्या व्ह्यूसोबत आपण आपला जो पुढचा प्रवास आहे आजचा तो कंटिन्यू करूया. ओके, तर आता जस्ट माझं जेवण झालं या हॉटेलमध्ये. अँड आता मला गुजराती वाचता तर येत नाही आहे, बट शेवटचे दोन शब्द राज आणि काठियावाडी गरम नाश्तो पंजाबी समथिंग राज हॉटेल. ओके, आणि आता टाईम झालेला आहे 2 वाजत आय थिंक. बापरे, निघालो 2 वाजलेले आहेत. इथून अजून 1.5 तासांचा प्रवास आपला बाकी आहे. ऑलमोस्ट अर्धा प्रवास केलेलाच आहे. तर आता आपण सोमनाथ ज्योतिर्लिंग जे आहे त्याच्या हिस्ट्रीकडे थोडं वळूया, थोडं स्टोरीकडे वळूया. तर आपलं हे तर माहिती आहे की आपल्या सौरमंडळामध्ये सोलार सिस्टममध्ये जे काही ग्रह आहेत त्यांना देवी देवतांसोबत एक सिम्बलाइज केलेलं आहे. म्हणजे सूर्यग्रहाला आपण सूर्यदेवता असं म्हणून सांगतो, चंद्राला चंद्रदेवताला चंद्रदेवता आहे, मंगळ आहे, गुरु आहे. तर अशीच एक स्टोरी आहे चंद्रमाची, की स्टोरी अशी सांगते की एक दक्ष प्रजापती करून होते जे असे मानले जातात की भगवान ब्रह्म यांचे जे पुत्र होते आणि त्यांचा काम होता पृथ्वीवरती जे काही लिव्हिंग क्रिएचर्स आहेत त्यांना मेंटेनन्सचं काइंड ऑफ काम करणं, जे कुठेच काही बॅलेन्स नाही झालं पाहिजे, त्यांच्याकडे ती पॉवर होती. तर असं म्हणतात की त्यांच्या 27 मुली होत्या आणि 27 मुलींचं लग्न जे आहे ते चंद्रमासोबत करण्यात आलं होतं. बट या 27 मुलींपैकी एक जी त्यांची मुलगी होती ती चंद्रमाला जास्त आवडती होती असं म्हणतात, होती ती जास्त फेवरेट होती, तिचं नाव होतं रोहिणी. तर जेव्हा ही गोष्ट दक्ष प्रजापती यांना कळली तेव्हा त्यांना अर्थात आवडली नाही, कारण की इतर 26 त्यांच्या मुलींसोबत दुजाभाव केला जात होता. तर त्यांनी चंद्रमाला श्राप दिला की चंद्रमा जे आहे ते त्याचं जे तेज आहे ते हरवून टाकेल, ते हरकून टाकेल, म्हणजे ते तेज जे आहे ते कमी होईल. जो रिफ्लेक्ट जे चंद्रमा जे आहे ते सूर्याची लाईट रिफ्लेक्ट करतो, सो ते कमी होईल असं श्राप जे आहे ते दक्ष प्रजापती यांनी चंद्रमाला दिला. नंतरला चंद्रमाला आपली चुकी रिअलाईज झाली आणि मग त्यांनी अर्थात विचारला की या श्रापापासून मुक्त होण्यासाठी काय करावं. तर दक्ष प्रजापती यांनी सांगितलं की तुम्ही भगवान शंकराची पूजा करा, ते तुम्हाला या केस ते तुम्हाला या परिस्थितीमध्ये मदत करतील. तर अशी कशी स्टोरी आहे सोमनाथची की जेव्हा चंद्रमाने भगवान शिवची पूजा केली तेव्हा जे आहे ते त्यांचा चमक जे आहे ती त्यांना परत आली आणि त्यावरून सोमनाथ ज्योतिर्लिंग जे आहे त्याची स्थापना झाली असं म्हणता येतात. अशी एक स्टोरी आहे या सोमनाथ ज्योतिर्लिंगची. जेव्हा मंदिर बांधलं आलं आता असं म्हणतात की सगळ्यात पहिलं मंदिर जो आहे तो चंद्रमा यांनी बांधला, बट नंतरला अनेक वेळा जे आहे ते परकीय आक्रमणाच्या अंडर हा मंदिर बऱ्याच वेळा तुटला, बऱ्याच वेळा तोडला गेला, बऱ्याच वेळा पुनर्बांधणी केली गेली. असं म्हणतात की टोटल 17 वेळा जे आहे ते या मंदिरावरती हल्ले झाले आणि पुन्हा जे आहे तो हा मंदिर बांधण्यात आला.
अशी ही स्टोरी होती याची. तर असं म्हणतं की लेटेस्ट जो मंदिर आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधला होता. तो जो करंट मंदिरचा कन्स्ट्रक्शन आहे, जो काय आर्किटेक्चर आहे, तो त्यांच्या अंडर जो आहे तो बांधण्यात आला होता. त्यामुळे विचार करू शकतो की तब्बल 17 वेळा या मंदिराला तोडण्यात आलं आणि तब्बल 17 वेळा हा मंदिर जो आहे तो पुन्हा बांधण्यात आला. यावरून हे कळतं की तेव्हा लोकांनी आपली संस्कृती जपली होती. तर अशी होती आहे या सोमनाथ ज्योतिर्लिंगची छोटीशी स्टोरी. असं म्हणतात की अजून एक गोष्ट अशी आहे की असंही म्हणतात की ही बाजूला सरस्वती नदी आहे, त्यामध्ये चंद्रमा यांनी आंघोळ केली होती त्याच्या तेज जो आहे तो परत मिळवण्यासाठी. सो अशा बऱ्याच मायथॉलॉजिकल स्टोरीज ज्या आहेत ते सोमनाथ ज्योतिर्लिंगसोबत रिलेटेड आहेत. आणि जितके मी फोटोज पाहिले आहेत आता इथे येण्याच्या आधी जेव्हा मी हे थोडी माहिती गोळा करत होतो, तेव्हा इतके सुंदर मंदिर म्हणत आले, इतकं सुंदर तो आर्किटेक्चर आहे, त्याचा त्याची शान आहे, त्याची शान जी आहे तो राखून आहे. इथे आता बऱ्यापैकी मोटो ब्लॉग झालेला आहे. तसेच मग अशी म्हटलं की इथून अजून 1.5 तासांचा प्रवास पेंडिंग आहे. तर आता आपण पटकन जे आहे ते आपल्या हॉटेलवरती आपल्या लोकेशनवरती पोचूया आणि मग पुढचा व्हिडिओ जो आहे अर्थात मंदिराचा जेव्हा आपण दर्शन घ्यायला जाऊ तो सुरू करू. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि दर्शनासाठी निघालेलो आहे. पार्किंग स्पेसमध्ये जस्ट बाईक पार्क केली, खूप मोठी पार्किंगची जागा आहे. संध्याकाळी मी 4-4:30 दरम्यान पोचलो होतो. तिकडे विचार केला की संध्याकाळच्या वेळेस घाई करण्यापेक्षा जे आहे ते सकाळीच लवकर जाऊन दर्शन करून घ्यावं. सो त्यासाठी निघालेलो आहे. गर्दी बऱ्यापैकी आहे आज देखील वेनेसडे असून, तर पाहूया की दर्शन करायला आज आपल्याला किती वेळ लागतो. गाडी पार्किंगसाठी भली मोठी जागा आपल्याला आत भेटून जाते. कार्स आणि बाईक्स यासाठी डेडिकेटेड जागा आहे पार्किंगच्या. सो त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. या पॉईंटच्या पुढे कार्स किंवा बाईक घेऊन जायला अलाउड नाही आहे, बिकॉज इथून चालत पुढे गेलो की काही मिनिट्समध्येच एंट्रन्स गेट आहे, तिथून चेकिंग होते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे की यात मोबाईल फोन्स, कॅमेरा, इव्हन छोट्यातली छोटी बॅगसुद्धा अलाउड नाही आहे. सर्व गोष्टी तुम्हाला बाहेर लॉकर्समध्ये ठेवावे लागतात, जे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता कॅमेरा आत अलाउड नसल्यामुळे आतले काही शॉट्स घेता आले नाहीत, बट मंदिराच्या बाहेरून आणि साईडने जिथे वॉल्स उभे केलेले आहेत तिथून मी काही मंदिराचे शॉट्स घ्यायचा प्रयत्न केला. मंदिराच्या बाजूला खूप खाण्याचे इव्हन सुंदर कॅफेसुद्धा आहेत, ते तुम्ही आरामात खाऊ पिऊ शकता. ते आत फोटोज तर अलाउड नाही आहेत, बट मंदिराने काही फोटोग्राफर्सला परमिशन दिलेली आहे, जे तुमचे फोटोज एक मिनिमल कॉस्टमध्ये काढून देतात. मंदिरात भारतातील सर्व ज्योतिर्लिंगची स्टोरी आहे. जागा इतकी भव्य आहे की तिथून बाहेर निघण्याची इच्छाच होत नाही आणि बाजूलाच समुद्र असल्यामुळे तिथून व्ह्यू आणखीनच सुंदर दिसतं. मंदिराच्या आत प्रसादात स्टॉल्स आहेत, तिथून मी प्रसाद घेतला आणि मग बाहेर आलो. आय डोंट थिंक की आतापर्यंत जितके पण ज्योतिर्लिंग्स मी पाहिलेत त्यामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग होतं तो इतकं भव्य होतं. तुम्ही असं कन्सिडर करू शकता की 2-2.5 फुटची हाईट असेल आणि 1.5 फुटची रुंदी असेल, इतका मोठा तो शिवलिंग आहे. पाहून पाहूनच असं भगवतानासारखं वाटलं, कारण की नॉर्मली जे शिवलिंग असतात किंवा ज्योतिर्लिंग असतात त्यांची साईज बऱ्यापैकी छोटी असते, 11 इंच बऱ्यापैकी छोटे असते. हा खूप भव्य आहे. असं इमॅजिन करू शकता की बाहुबली मूवीमध्ये जो त्या ॲक्टरने शिवलिंग उचलला होता त्या साईजचा हा शिवलिंग असावा. आत्मे जसं मी मगाशीत म्हटलं, फोन वगैरे काही अलाउड नाही आहे, फक्त तुम्ही वॉलेट जो आहे तो तुमचा घेऊन जाऊ शकता. छोटी पर्स देखील अलाउड नाही आहे, पण बाहेर काउंटर्स वगैरे आहेत तिथून तुम्ही जे आहे ते सामान वगैरे ठेवू शकता आणि ते टोटली फ्री आहे. मॅक्सिमम प्रयत्न केला की मंदिराच्या आजूबाजूला जितका व्हिडिओ काढता येईल तितका काढायचा, कारण की एंट्रीलाच जे आहे ते फोन ठेवून घेतात. सो काही स्कोप नाही आहे व्हिडिओ जास्त काढायला, बट स्टील प्रयत्न केलं आणि ते तुमच्यासमोर जे आहे ते व्हिडिओमध्ये मी मांडलेलं आहे. आणि यासोबतच आपला जो फर्स्ट लेग होता ज्योतिर्लिंग ट्रिपचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात, तो इथे संपतो. तर पुढचा व्हिडिओ जो आहे तो माझा मोस्टली ट्रॅव्हल व्हिडिओ असणार आहे गुजरातवरून मुंबईसाठी. पण त्यामध्ये एक स्पेशल गोष्ट अशी असणार आहे की आपण बोटने फेरीने ट्रॅव्हल करणार आहोत. हे देखील माझ्यासाठी नवीनच आहे की गुजरातवरून आपल्याला मुंबईसाठी जाण्यासाठी फेरी भेटते. एक्झॅक्ट मुंबई नाही, पण मधल्या वाटेत आपल्या सुरतपर्यंत जी फेरी असणार आहे. तर तुम्ही सोमनाथला याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही ती फेरी नक्की कन्सिडर करू शकता. तो पुढचा व्हिडिओ येईल असते तुम्हाला माहिती पूर्ण देईन असते व्हिडिओमध्ये. मेन सांगण्याचं मुद्दा हे की जो फर्स्ट लेग होता तो संपलेला आहे. इतर जे 5 ज्योतिर्लिंग आहेत 12 पैकी त्याचा व्हिडिओ देखील नक्की लवकरच येईल याच सिरीजमध्ये. तर त्यासाठी अर्थात त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा,
तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर कॉन्टेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा. आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, कीप ट्रॅव्हलिंग आणि जय महाराष्ट्र.